सर्व एका वेळेस काढा. तुमचा हात काढा वाला मी हात मा फक्त आत्म जाऊ दे सर. चावी आहे ना फक्त ते लय जवळ सांगायला ते बटन दाबा आणि हे करा लगेच सीट वर एक. तर मित्रांनो आता हिवाळा चालू आहे आणि मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलेलं आहे की थंडीमुळे साप गर्मीच्या शोधात गाडीच्या इकडे घुसलेले असतात आणि ऍक्टिव्हचे. दादाने काय केलं होतं उचललं आणि पेट्रोल टाकायला गेलं आणि त्याच्या वेळेस त्यांना तो दिसून आला होता आणि लगेच त्यांनी सोडून दिलेलं आहे. याच्यामध्ये तो बघूया आता खाली सरकला असेल करायचे. ह्या वॉल मधून आला ना बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने तिकडे बसलेला आहे. छोटा आहे छोटा आहे मोठा आहे पण नाग आहे ना. जिकडून लॉक सिस्टीम आहे ही लॉक सिस्टीम आहे आणि या लॉकच्या इथंच तुम्हाला तो नाग बघू शकता कशा पद्धतीने आत बसलेला आहे. त्यामुळे पार्किंग मधल्या गाड्या काढताना थोडस सावधानतेने काळजी घेऊन काढू जावा. खाली सटकन बघा खाली जाणार असतो पण तुमचं पाय येत ना खाली. सर्व एका वेळेस काढा. तोंड धरते त्याची शिपटे बघा ना धर 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 मी सोडू खालू खालू सोडतो तसं धरा एक मिनिट. अहो चेम बनतो खालू नाही ना सर घ्या ना असं काढून घ्या. सोडू नका अजिबात साप तुमच्या पाशी नाही येऊन देत माझ्या बरोबर समोर थोडस धरा. मी हात मा फक्त आत मध्ये जाऊ दे सर. सर सोडा हळूहळू सोडा 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 धरलाय मी सोडा. सोडून दे सोडून दे तुम्ही सोडून द्या मी धरलंय. बघू शकता तो कुरून कसा बसला आहे आणि गरम असतो त्याच्यामुळे तो अशा पद्धतीने बसलेला असतो. टाईट बघा इथं गेलो मॅडम बघू शकता कशा पद्धतीने तो नाग जो तो इकडं गाडीमध्ये गेला चिडलेला आहे. बरं झालं की दादांनी पेट्रोल टाकायला गेलं होतं त्यावेळेस त्यांना तो दिसून आलेला आणि जर हात लागला असता तिकडं तर तिकडे त्यांनी बाईट पण केला असता आणि आपल्या जीवाला धोका झाला असता. त्याच्यामुळं पार्किंगमधून गाडी काढताना किंवा तुम्ही पेट्रोल टाकताय त्यावेळेस सावधानतेने काळजी घ्या कारण पेट्रोलच्या इकडं तो एक खोल असतो छोटस लॉक सिस्टीम असते आपली त्या लॉक सिस्टीमच्या इकडे तो बसलेला होता त्याच्यातून तो वरती आलेला शिरलेला आहे. आपण त्याला बाहेर घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी काही माहिती आहे
ते आपण व्यवस्थित देणार आहे. जामदार बघू शकता कशा पद्धतीने गावासारखी जे स्पॉट आहेत ते तुम्हाला बॉडीला हे दिसून येतील. गावासारखी एकदम चिडल्या तो अशा पद्धतीने बॉडी करतात सर्व. वरती आलाय सर दारा पुन्हा तो वरती आला खाली जाम ना वरती दारा वे इथे तुम्हाला काय पाहिजे सेफ पद्धतीने त्याला आम्ही रेस्क्यू केलेला आहे आणि सेफ पद्धतीने बॅगिंग केलेलं आहे. त्यामुळे पार्किंगमध्ये अशी सायकल असते लहान मुलांची आपण अशी गाडी लावतो आणि त्याचबरोबर गाडी लावली असते त्याच्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता थंडावा म्हणजे हिवाळा चालू आहे आणि हिवाळा चालू असला की साप गरमीला येत असतात गरमीच्या शोधात किंवा आडगळीच्या ज्या ठिकाणी आडगळी त्या ठिकाणी ते येत असतात आणि ते तिकडं भक्ष्य शोधात बसतात किंवा गरमीच्या शोधात बसलेले असतात. त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. घरच्या आसपास जर आपल्या साप निघलं तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिला असतो त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. मग सापाला कुणीही पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका अशी नम्र विनंती. Yes.